सकाळी चहा प्यायला गेलेलो तिथं दोन कार्यकर्ते भांडत होते भांडणाचा विषय होता नोबेल पुरस्कार आता आपल्याकडं नाटू नाटूला ऑस्कर मिळायला पाहिजे होता का नव्हता यावरून भांडणं होऊ शकतात तिथं नोबेल पुरस्कार म्हणजे काय मोठा विषय नाही असं वाटत होतं पण तेवढ्यात या, ते का ते या कार्यकर्त्यांची चर्चा कान देऊन ऐक एकाचं म्हणणं होतं भावा मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणार आहे तर दुसऱ्या कार्यकर्त्याचं म्हणणं होतं अरे नाही बाबा फेक न्यूज आहे एवढा ऐकून पहिला गडी चिडला आणि त्यानं डायरेक्ट व्हिडिओज दाखवायला सुरुवात केली त्यात पंतप्रधान मोदी फेटा वगैरे घालून निवान चालत होते मागणं विमानं ओढत होते दुसऱ्या व्हिडिओत मोदी गाडीतून लोकांना अभिवादन करत होते आणि त्यांच्यावर फुलांचा होत होता बॅकग्राऊंडला खुंखर म्युझिक लावले आणि दोन्ही व्हिडिओत एक फॉरेनर कार्यकर्ता मोदींचं कौतुक करत होता एवढा व्हिडिओ बघून तिकडनं कलटी मारली आणि म्हणलं नेमका मॅटर काय आहे हे बघावं आणि तुम्हालाही सांगावं तर त्याचं झालं असं नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे डेप्युटी लिडर एस एल तोए सध्या आहेत भारत दौऱ्यावर इथं त्यांनी वेगवेगळ्या टी व्ही चॅनेल्सला मुलाखती दिल्या आणि अशाच एका मुलाखतीत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं कौतुक करताना ते म्हणाले युक्रेन रशिया युद्धात पंतप्रधान मोदींनी सकारात्मकरित्या हस्तक्षेप केला रशियाला अण्विक शस्त्र वापरण्याविरोधात इशाराही दिला हे पाहून मला आनंद झाला मला असं वाटतं की जगातल्या कुठल्याही जबाबदार नेत्यानं अशी भूमिका घेणं गरजेचं आहे त्यात भारतासारख्या शक्तिशाली देशाकडून अशी भूमिका घेतली जाणं अधिक महत्वाचं आहे पुतीन यांच्यासोबत बोलताना मोदींनी केलेलं हा युद्धाचा काळ नाही हे वक्तव्य आशादायक आहे तोए यांनी मोदींचं कौतुक केल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आणि ट्विटरवर ट्विट झाले की पी एम मोदी बिगेस्ट कंटेंडर फॉर नोबेल पीस प्राईज हे वक्तव्य असेल तोही यांनी केलंय असंही अनेक माध्यमांनी सांगितलं बघता बघता सगळीकडे चर्चा सुरू झाली खतरनाक बॅकग्राऊंड म्युझिक असलेले व्हिडिओ आले शांततेचं नोबेल मिळणार म्हणून पंतप्रधान मोदींचं कौतुक होऊ लागलं रात्र सरली दिवस उजाडला आणि नवी बातमी आली पंतप्रधान नरेंद्र मोदी शांततेचं नोबेल मिळवण्याच्या शर्यतीत नाहीत माध्यमांनी दिलेली न्यूज फेक आहे हाय का आता हा तर गुगली फेक न्यूज म्हटल्यावर जरा आणखी खोलत गेलो तर एस एल यांचा दुसरा इंटरव्ह्यू सापडलो या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तोय म्हणतात मी भारतात नॉर्वेजियन नोबेल कमिटीचा डेप्युटी लिडर म्हणून नाही तर इंटरनॅशनल पीस अँड अंडरस्टँडिंग कमिटीचा डायरेक्टर आणि इंडिया सेंटर फाउंडेशनचा मित्र म्हणून आलो माझ्या बोलण्यानंतर एक फेक न्यूज सगळीकडे पसरते या गोष्टीला आपण फेक न्यूज सारखं ट्रीट करायला हवं हो। जे खोटं आहे त्याची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही मी स्पष्टपणे सांगतोय की त्या व्हायरल ट्विट्समध्ये जो दावा करण्यात येत आहे त्याबद्दल मी काहीही बोललेलो नाही तोए यांच्या या वक्तव्यानंतर आय सी एफचे चे चेअरमन विभव उपाध्याय यांनी भारतीय माध्यमांनी तोए यांचं वक्तव्य चुकीच्या अर्थानं घेतलं चुकीनं किंवा अतिउत्साच्या भरात हे घडलं असावं असं स्पष्टीकरण दिलं थोडक्यात काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांततेचं नोबेल मिळवण्याच्या शर्यतीत आहेत असं कुठलंच वक्तव्य नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे डेप्युटी लिडर एस एल तोए यांनी केलेलं नाही ही ठरली एक फेक न्यूज पण हा सगळा राडा बघितल्यावर आणखी एक प्रश्न पडतो की शांततेचं नोबेल मिळवण्यासाठीची प्रोसेस काय असते हा पुरस्कार नेमका मिळतो कोणाला तर शांततेचं नोबेल मिळवण्यासाठी महत्वाचं असतंय काम आणि नॉमिनेशन कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेनं दोन राष्ट्रांमध्ये सद्भावना आणि बंधुत्व वाढवण्यासाठी किंवा सीमेवर उभ्या टाकलेल्या सैन्याची संख्या कमी करण्यासाठी किंवा जगात शांतता नांदेल यासाठी उल्लेखनीय आणि महत्वाचं काम केलं असेल तर संस के ती संस्था किंवा व्यक्तींना शांततेचं नोबेल देण्यात येतं हे नियम स्वतः अल्फ्रेड नोबेल यांनीच घालून दिले आहेत हा पुरस्कार मिळवण्यासाठी आणखी गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे नॉमिनेशन अर्थात तुमच्या नावाची शिफारस आता ही शिफारस कोण करू शकतं तर संसदेतले खासदार केंद्रीय कॅबिनेट मंत्री राष्ट्रप्रमुख जागतिक न्यायालयाचे सदस्य ड्रॉइट इंटरनॅशनल म्हणजेच इंटरनॅशनल लॉ इन्स्टिट्यूटचे सदस्य इंटरनॅशनल बोर्ड फॉर द वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडमचे सदस्य वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासक या आधी शांततेचे नोबेल जिंकलेले व्यक्ती किंवा संस्थांचे सदस्य नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे आजी माझे सदस्य आणि नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे माझे सल्लागार एखादी व्यक्ती किंवा संस्था यांचं जागतिक शांततेसाठीचं काम बघून त्यांना शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट करतात आता ही नॉमिनेशन्स येतात जगभरात मग त्यातनं पुरस्कार कोणाला मिळणार हे सिलेक्ट कोण करतं तर पाच सदस्यांची नॉर्वेजियन नोबेल कमिटी पण या सिलेक्शनची सुद्धा प्रोसेस असते सप्टेंबर महिन्यापासून नॉमिनेशन्स यायची तयारी केली जाते एकतीस जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पर्यंत नॉमिनेशन सबमिट करून घेतली जातात त्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात या नॉमिनेशन्समधली नावं शॉर्टलिस्ट केली जातात मग मे ते ऑगस्ट या कालावधीत कमिटीचे सल्लागार त्यांचा रिव्ह्यू देतात त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाच सदस्यीय कमिटी शांततेच्या नोबेलसाठी मतदान करते आणि सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ऑक्टोबर महिन्यातच शांततेचा नोबेल जाहीर होतो मात्र पुरस्कार सोहळा पार पडतो दहा डिसेंबरला नॉर्वेमध्ये इतर नोबेल पुरस्कार स्वीडनमध्ये दिले जातात मात्र शांततेचा नोबेल नॉर्वेमध्येच दिला जातो थोडक्यात ही वर्षभर सुरू असणारी प्रोसेस असते एकोणीसशे एक मध्ये पहिलं शांततेचं नोबेल देण्यात आलं होतं त्यानंतर आत्तापर्यंत एकशे दहा व्यक्तींना आणि तीस संस्थांना शांततेचं नोबेल देण्यात आलं आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत मदर तेरेसा दलाई लामा आणि डॉक्टर कैलास सत्यार्थी या भारतीयांचा समावेश आहे पण ही यादी वाचल्यावर एक प्रश्न साहजिकच पडतो की शांतता अहिंसा याचा कायम पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना शांततेचं नोबेल का मिळालं नाही तर नॉर्वेजियन नोबेल कमिटीनंच याबाबत खुलासा केला आहे महात्मा गांधींना तब्बल पाच वेळा नोबेल पुरस्कारांसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं मात्र नॉर्वेजियन कमिटीच्या सदस्यांनी गांधींच्या धोरणांमध्ये बदल आहेत ज्याबद्दल त्यांचे अनुयायी स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत गांधी एकाच वेळी स्वातंत्र्य सैनिक हुकुमशहा राष्ट्रवादी आणि आदर्शवादी आहेत आणि एक सामान्य राजकारणी सुद्धा असं मत कमिटीतल्या त्यावेळेच्या सदस्यांनी मांडलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गांधींना शांततेचं नोबेल देण्याची मागणी करण्यात आली पण त्यांना नोबेल दिल्यास फाळणीमुळे तापलेल्या भारत पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होईल असा विचार करण्यात आला गांधींच्या हत्येनंतरही मरणोत्तर शांततेचा नोबेल देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र गांधी कुठल्या संस्थेची संलग्न नाही त्यांनी आपल्या मागे कुठली प्रॉपर्टीही ठेवली नाही आणि स्वतःचं मृत्यूपत्रही तयार केलेलं नाही त्यामुळे पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम कुणाला देणार असा सवाल करत महात्मा गांधींना शांततेचं नोबेल नाकारण्यात आलं थोडक्यात काय तर शांततेचं नोबेल कुणाला मिळणार हे ठरवणाऱ्या कमिटीतल्या सदस्यांना मोदींनी रशिया युक्रेन युद्धात घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आणि त्यानंतर मोदींना नोबेल मिळणार अशी पुढे सुटली जी ठरली फक्त एक फेक न्यूज पण तुम्हाला काय वाटतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचं नोबेल मिळायला हवं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका